दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज मुंबईतील कुर्ला न्यायालयात हजर राहणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर अरविंद केजरीवाल हे आपली बाजू मांडण्याकरता न्यायालयात हजर राहणार आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मानखुर्द भागात आम आदमी पार्टीनं कोणतीही पूर्वपरवानगी न घेता एक जाहीर सभा घेतली होती. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलाय. तर ही रॅली आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केली होती. त्यासाठी केजरीवाल यांना जबाबदार धरण्यात येऊ नये आणि त्यांना कोर्टात हजर राहण्यापासून सूट मिळावी असं केजरीवालांचे वकील मिहिर देसाई यांनी सांगितलं. मात्र जस्टिस आर व्ही मोरे यांनी या सर्व घटनेला केजरीवालही तितकेच दोषी आहेत असं मत नोंदवत दिलासा देण्यास नकार दिला होता. तसंच कुर्ला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर राहून कायमचा दिलासा देण्याचा सल्लाही दिला होता. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहे. अजित, आज केजरीवालांना हजर राहावं लागतं आणि दिलासा मिळण्यासाठी तुम्ही तिथं जा असं एक न्यायालयानं या संदर्भात सूचना केली आहे, काय सांगाल? मुंबई उच्च न्यायालयाचं ही न्यायालयाने गोष्ट स्पष्ट केली होती की निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे, स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपण त्या पक्षाचे प्रमुख आहात, पक्षप्रमुखांनी खालच्या कार्यकर्त्यांना कशी शिस्त लावावी या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये न्यायालयाने नमूद केल्या होत्या, आणि त्या दृष्टीने जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचं स्पष्टीकरण तुम्ही ज्या न्यायालयामध्ये हा गुन्हा आहे त्या न्यायालयामध्ये द्यावे, कारण त्याच न्यायालयाला हे संपूर्ण प्रकरण माहीत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. मुळात ज्या नवीन गाईडलाईन्स होत्या सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या, त्यानुसार अनधिकृत होल्डिंग्स लावणे किंवा अशा पद्धतीनं इलिगल पद्धतीनं किंवा विना परवाना रॅली करणे, सभा घेणे, अशा या सर्व गोष्टींना बंधनकारक होतं. या सर्व गोष्टी या सर्व गोष्टीमध्ये बंदी होत्या. अशा परिस्थितीत या पद्धतीची रॅली करणं हे कुठेतरी चुकीचं आहे, निवडणूक आयोगाने या पक्षाला दाखवून दिलं. आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांचे जे कार्यकर्ते होते, जे मुख्य आयोजक होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला. आणि नक्कीच एकूणच या निमित्तानं सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना शिस्त लागली तरी फार मोठं यश आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद अजित या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.